मोदी शहा खुळखुळा आता चालणार नाही असे शब्दांमध्ये संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांना ईडी सीबीआयची धमकी देण्यात आली आणि या धमक्यांना झुगारून काँग्रेसनं उभारणी केली, तसंच जनतेनंही निर्भयपणे मतदान केल्याचं राऊत म्हणाले. कर्नाटकमधला पराभव भाजप सहन करणार नाही, काहीतरी कृत्या काढतीलच अशी भीती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या कर्नाटक विजयानंतर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली. कर्नाटकमध्ये जेडीएसची मतं काँग्रेसला मिळाली, भाजपची मतं कमी झाली नाही, तसा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय. तसंच आज काहींना देश जिंकल्यासारखं वाटतंय असं म्हणत त्यांनी आधीचे विधानसभा आणि त्यानंतरचे लोकसभेचे निकाल पाहावेत असा सल्ला फडणवीस यांनी दिला. कर्नाटकमध्ये प्रत्येक पक्षाला संधी मिळते, काल आम्ही होतो, आज काँग्रेस आहे, उद्या आणखी कोणी असेल अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. मात्र यावर आणखी भाष्य करणं त्यांनी टाळलं. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आम्ही महानगरपालिकेवर घर चालवत नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली. तर आमचं सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेतलं डिपॉझिट 11,000 कोटींनी वाढलं असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना लगावला. मुंबई महापालिकेच्या यंत्रसामुग्री वाटप योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात. मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटातल्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. कोर्टाच्या निकालावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली. छत्रपतींचा विचार म्हणजे